आषाढी एकादशीसाठी साबुदाणा न भिजवता सुद्धा झटपट करता येणारे पौष्टिक दोन पदार्थ। अर्धी वाटी शिंगाड्याचं पीठ, अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ। तुम्हाला जास्त क्वांटिटी करायची असेल तर दोन्ही पिठाचं प्रमाण एकास एक आहे। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। तुम्ही जर साधं मीठ खात नसाल तर सैंधव मीठ वापरा। एक छोटा चमचा चिली फ्लेक्स घालूया। एक मीडियम साईजचा उकडलेला बटाटा घालूया। बटाटा घातल्यावर हे असं छान थिंबून घ्यायचं आहे आपल्याला। आपण पुऱ्या करणार आहोत त्याच्यामुळे पीठ घट्ट भिजवायचं आहे आपल्याला। शिंगाड्याला चिकटपणा नसतो म्हणून आपण कोमट पाणी वापरूया, म्हणजे पुऱ्या छान खुसखुशीत होतील। आता अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, घट्ट भिजवायचं आहे आपल्याला हे। आता पीठ थिंबून घेतलंय आपण, याच्यात थोडस तेल घालूया आपण शेंगदाण्याच, आणि याला 10 मिनिट झाकून ठेवू। पुरीसाठी रस भाजी करायची आपल्याला। तिथे मी एक बटाटा उकडून घेतलाय, त्याच्या आपण छान फोडी करून घेऊया। पुरीचं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवूया पुऱ्या तळ्यासाठी। मी आज शेंगदाण्याचं तेल वापरणार आहे कारण आपण उपवासासाठी बनवतोय। तेल तापतंय तोपर्यंत आपण पुऱ्या लाटूया। आता हे पीठ छान भिजलंय, याची पुरी लाटूया आपण। पुऱ्या लाटताना लागलंच तर आपण शिंगाड्याचं पीठ लावूया याला। परत एकदा हे पीठ आपण छान मळून घेऊया। आता याचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला। हा छोटा गोळा आपण शिंगाड्याच्या पीठामध्ये असा, आणि आता याची छान पुरी लाटूया। अशी थोडी जाडच पुरी ठेवायची आपल्याला। तेल तापलंय का बघूया। तेल छान तापलंय, आता आपण याच्यामध्ये पुरी सोडूया। मस्त टम्म फुगली आहे की नाही पुरी। आता आपण ही एका पेपर टॉवेलवर काढून ठेवूया। आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया आणि तळून घेऊया। ज्या कढईमध्ये आपण पुऱ्या तळून घेतल्या त्याच कढईमध्ये बाकीचं काही तळण असेल तर करून घ्यायचं, आणि नंतर तेल काढून ठेवून त्याच्यातच आपण रस भाजी करूया। ही रस भाजी करायला एकदम सोपी आहे। तेल तापलेलंच आहे, याच्यामध्ये आपण जिरे घालूया। 2-3 हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे। एक चमचाभर तिखट घालायचं। हे रंगाचं तिखट आहे, फार तिखट नाहीये, म्हणून आपण मिरची पण घातली, आणि लगेच याच्यात बटाटे घालायचे, म्हणजे त्या तिखटाचा रंग नाही बदलणार। आपण उकडलेला बटाटा वापरतोय त्याच्यामुळे या भाजीला फार वेळ नाही लागत। आता ह्यात मी पाणी घालते। एक वाटी पाणी घालायचं, तर घट्टपणा येण्यासाठी आपण ह्याचाच एखादा यातलाच एखादा बटाटा कुस्करायचा आहे। एखाद दुसरी फोड अशी कुस्करून घालायची आहे त्याच्यामध्ये। याला छान उकळी येऊ द्यायची आहे। याला छान उकळी आली की याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालूया। हे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे। दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट मी घातलं। आता याला 2-3 मिनिटं असं छान उकळू द्यायचंय। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय, भरपूर कोथिंबीर घालायची। एक उकळी आली की आपली भाजी तयार आहे। आता मस्त गरमागरम ही भाजी वाढून घ्यायची आहे। मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या वाढून घ्यायच्या आहेत। एखादं केळं घ्यायचंय, आणि तुमची ही उपासाची मस्त पुरी भाजी तयार आहे। एवढंच खाल्लं तरी तुमचं पोट छान भरेल। उपासाचं शिंगाड्याचं थालीपीठची रेसिपी बघूया। एक वाटी शिंगाड्याचं पीठ घ्यायचंय, त्याच्यामध्ये 2 चमचे तिखट घालायचंय। हे रंगाचं तिखट आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त घालू शकता। एक छोटा चमचा जिरे घालायचे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे,
तुमच्याकडे उपासाला जिरे आणि कोथिंबीर चालत नसेल तर हे तुम्ही स्किप करा, नुसतं तिखट मीठ घाला. एक मीडियम साईजचा बटाटा आहे उकडलेला, तो मी किसून घेतलाय. तुमच्याकडे उकडलेला बटाटा नसेल तर साधा बटाटा घातला तरी चालतो. आता आधी हे हाताने सगळं मिक्स करून घ्या. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला, शेंगदाण्याचं कूट घाला, हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे, आणि थोडं थोडं पाणी घालून हे टिंबून घेऊया आपण. थालीपीठाचं पीठ छान भिजलंय, याला आपण 5-10 मिनिटं झाकून ठेवूया. आता 10 मिनिटं झालेत आणि पीठ छान भिजलंय थालीपीठाचं. ऑलरेडी बिडाचा तवा तापायला ठेवलाय. आता एक रुमाल असं थोडासा ओला करून घ्यायचंय. एक छोटासा गोळा घ्यायचाय, हाताला थोडस पाणी लावायचंय आणि हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचंय. तवा छान तापलाय. आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल घालूया. शेंगदाण्याचं तेल तुम्ही वापरत नसाल तर तूप वापरा. याच्यावर आपण हे थापलेलं थालीपीठ घालूया. त्याला असं होल पाडून घ्यायचं. त्याच्यामध्ये तेल घालायचं आणि झाकून 2-3 मिनिटं याला आपल्याला भाजून घ्यायचंय. आता 1-2 मिनिटं झालेत, हे थालीपीठ झालंय का बघूया आपण. आता याच्यावर आपण या बाजूने थोडस तेल घालूया. थालपीठ उलटल्यावर त्याला झाकायचं नाहीये, तसंच भाजायचंय. आता हे थालीपीठ छान दोन्ही बाजूने भाजलं गेलंय, काढून ठेवूया आपण. परत तव्यावर थोडस तेल घालायचं आणि सगळी थालीपीठ अशीच करून घ्यायची आहेत आपल्याला. तुम्ही थालीपीठ जाड थापलं तर ते छान खुसखुशीत होतं आणि पातळ जर केलं तर ते खुटखुटीत होतं, म्हणजे जरा कडक होतं. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जाड किंवा पातळ थालीपीठ थापू शकता. मस्त गरम गरम थालीपीठ वाढून घेऊया आणि दह्याबरोबर आणि काकडी, ॲपल, केळं असं उपासाला जे काही सॅलड किंवा फ्रुट्स चालतात ती फ्रुट्स घ्यायची, गाईच्या दुधाचं दही घ्यायचं आणि ही थालीपीठ एन्जॉय करायची. तुम्ही एवढं जरी खाल्लं तरी दिवसभर तुमचं पोट भरलेलं राहील. तर हे थालीपीठ जरूर करून बघा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.